ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ जुन्नरचे आमदार अतुल शेठ बेनके हे देवदर्शनासाठी जुन्नर तालुक्यातील पूर्वपट्ट्यामध्ये आज त्यांनी दौरा केला। त्यावेळी आणे पठारावरील रंगनाथस्वामीचे दर्शन घेऊन बेल्ले येथे आल्यानंतर भैरवनाथाच्या दर्शनानंतर ते स्वर्गीय बाबूराव शेठ गुंजाळ यांच्या सुविद्य पत्नी कमलाबाई बाबूराव गुंजाळ यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी बेल्ले येथे आले असता त्यांचे चिरंजीव अनिल अमर त्याचबरोबर संजय अतुल यांना भेट देऊन त्यांच्या कुटुंबाचे त्यांनी सांत्वन केले। त्यांच्या घरामध्ये बसून बराच वेळ त्या कुटुंबाला आधार देण्याचं काम आमदार अतुल शेठ बेनके यांनी केलं। त्यावेळी बेल्ले गावातील कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते। त्यानंतर ते नियमित शाली बाबाच्या दर्शनासाठी पुढे निघाले। इसी तरह हम लोगों की खिदमत करने की कोशिश आता फरमा। यहाँ पर जितने भी लोग हाजिर
राज्यले तमाम की दुआओं को अपनी बारगाह में नतरे मलाओ को और अल्लाह तबारक व तआला की शान हबीबी करीम इन अल्लाह मलाइको यसलून अला नबी या युदीना मन सल्लु अलैहि व सल्लम तस्लीमा अल्लाह तआला सिदना सिना दीना मौला मुहम्मद व आला मुहम्मद सल्लु अलैहि सलाम व सलाम अलैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अला अलीही व सल्लम सुभान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलाम। हमने साहब को बोले थे दो साल पहले कि हमको सौ मंडप बांध के दो, शायद जानते ना फोन करता तुम्हारा अब उनका झाले हुए झाले नहीं तो शादी नहीं दिन सगळे केले आशीर्वाद। आज पण तुमच्या संघाचं आहे आणि आज तुम्हाला सगळ्यांसमोर सांगतो की तुम्ही विजय होणार आहे। मोबाईल येतं काय आडी आडी असं नसेल तर हजरत सय्यद चमन शाहुली चिश्ती जसं आजमेरचं नाव येतं तसं इथलचं देवाचं सुद्धा येते। बेल्ले गावाला सात महादेवांची मंदिर आहे, त्यापैकीच एक देवस्थान असलेलं बिल्वकेश्वर या महादेवाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। त्या कामाचा प्रारंभ आमदार अतुल शेठ बेनके यांच्या हस्ते नारळ फोडून आज करण्यात आला। बिल्वकेश्वर हे मंदिर बेल्ले येथील टका परिसरामध्ये साकारत आहे, गुंजाळ परिवाराचं यामध्ये फार मोठं योगदान आहे, त्याचा नारळ अतुल शेठ बेनके यांनी फोडला। बेल्लेगावची आराध्य देवता म्हणजेच ग्रामदैवत मुक्ताई मंदिरामध्ये आमदार अतुल शेठ बेनके यांनी दर्शन घेतले। आमदार अतुल शेठ बेनके यांचे वडील स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांचे अतिशय विश्वासू सहकारी स्वर्गीय धोंडीभाऊ शेठ पिंगट यांचे मध्यंतरी अपघाती निधन झाले, त्यांच्या परिवारालाही भेट द्यायला अतुल शेठ बेनके विसरले नाही।
यावेळी अतुल शेठ बेनके यांनी त्यांच्या घरी येऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं व स्वर्गीय धोंडीभाऊ शेठ पिंगट यांना अभिवादन करून या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळो अशी त्यांच्या चरणी साकडं घातलं. अगरबत्ती लावून त्यांची पूजनही या ठिकाणी आमदार अतुल शेठ बेनके यांनी केले. माणूस कितीही मोठा झाला तरी ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्या परिवाराला कधी विसरायचं नसतं हे अतुल शेठ बेनके यांच्या आजच्या वागण्यातून तरी दिसून येत आहे. अतुल शेठ बेनके यांनी त्यांच्या परिवारामध्ये बसून त्यांच्या पत्नी चतुरबाई पिंगट यांचंही सांत्वन केलं. कुटुंबाला आधार देण्याचं कामही यावेळी अतुल शेठ बेनके यांनी केलं. दुःख कितीही असलं तरी एक आमदार आपल्या घरी आला आहे याचं पाहून त्यांच्या सुनबाई पंचायत समितीच्या माजी सदस्या वर्षाताई पिंगट यांनी अतुल शेठ बेनके यांचं या ठिकाणी औक्षण करून त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळो अशा शुभेच्छा या ठिकाणी देण्यात आल्या. चतुरबाई पिंगट यांनीही अतुल शेठ बेनके यांना पेढा भरवून त्यांच्या निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पिंगट परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यकर्तेही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं.